नमस्कार, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सुप्रियाज किचनमध्ये मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे कापसासारखे मऊ आणि लुसलुशीत सोडा न वापरता केलेले दहीवडे, जे तुम्ही कुठल्याही स्पेशल ऑकेजनला बनवून शकाल। चला तर मग, दहीवड्यासाठी लागणारं साहित्य आहे उडीद डाळ, जी मी स्वच्छ धुवून 3 ते 4 तास पाण्यात भिजवून ठेवली होती, आता ती चांगली फुलून आली आहे। हे दही, चिंचगुळाची चटणी, बारीक रवा आहे, जिरं पावडर, काळी मिरी पावडर, हिरवी मिरची, मीठ, साखर, कोथिंबीर आहे, आलं आणि लाल मिरची पावडर। आता आपण कृतीकडे वळूया। सर्वात प्रथम आपण ही डाळ मिक्सरला लावून बारीक करून घ्यायची आहे। यात अजिबात पाणी घालायचं नाही। यात हिरव्या मिरचीचे तुकडे आणि आल्याचे तुकडे घालायचे आहेत। आता आपण हे छान बारीक करून घ्यायचे। आपली डाळ मिक्सरला छान वाटून घेतलेली आहे बारीक, आता ती एका भांड्यात काढून घेऊया आपण। त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया। ही एक वाटी डाळ घेतली होती मी आणि ही हा पाव वाटी बारीक रवा घेतला आहे, तो पण आपण त्यात घालायचा आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स करताना एकाच दिशेने फिरवायचं आहे चमचा, जवळजवळ 5 ते 7 मिनटं असंच छान फिरवत राहायचं, म्हणजे मिश्रण अतिशय हलकं होतं। जवळजवळ 7 मिनटं मी छान मिश्रण चांगलं फिरवून घेतलेलं आहे। आता आपण चेक करू शकतो, एक छोटासा गोळा तयार करून पाण्यात घालून बघायचा आहे, तो जर वर आला तर पीठ छान आपलं हलकं झालं आहे। अशा प्रकारे वर आला आहे गोळा, म्हणजे पीठ आपलं चांगलं हलकं झालेलं आहे। आता आपण वडे तळायला घ्यायचे आहेत। मी तेल तापत ठेवलं आहे, आता आपलं तेल छान तापलेलं आहे, आपण आता वडे तळून घेऊया। हाताला पाण्याचा हात लावायचा आहे आणि मग वडे घालायचे आहेत। वडे घालताना गॅस मोठा ठेवायचा आहे आणि नंतर मीडियम करायचं आहे। गोल्डन रंगावर आपल्याला तळून घ्यायचे आहेत वडे। गॅस मीडियमच ठेवायचा आहे, नाहीतर ते बाहेरून करपतील आणि आतून कच्चेच राहतील। आपले वडे झालेले आहेत, तळून काढून घेऊया आपण एका प्लेटमध्ये। हे आपले वडे तळून झालेले आहेत, मी तुम्हाला फोडून दाखवते, किती मस्त स्पॉन्जी झालेले आहेत। आपण एका भांड्यात थोडं दही घेऊन ते चांगलं घुसळून, भरपूर पाणी घालून घुसळलेलं आहे, त्यात थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आणि थोडीशी साखर घालायची आहे। चांगलं घुसळून घ्यायचं। आता यात आपण हे वडे घालायचे। हे वडे यात घातल्यामुळे काय होईल की वड्यांमधलं जे एक्सेस तेल असतं ते सगळं यात उतरतं आणि ते पाणी शोषून घेतल्यामुळे त्याला एक, म्हणजे नुसतेच वडे खाल्ल्यासारखे वाटत नाहीत, त्याला एक दह्याचा फ्लेवर येतोच आतून, म्हणून ते थोडा वेळ घालून ठेवायचे भिजत आणि मग काढून सर्व्ह करायचे। आता हे थोडा वेळ तसेच ठेवून द्यायचे। ते वडे जोपर्यंत भिजत आहेत तोपर्यंत आपण इथे दही करून घेऊया तयार। हे दही घ्यायचं एका भांड्यात। हे
यात चवीपुरतं मीठ, साखर ज्यांना जसं गोड पाहिजे त्या प्रमाणात साखर घालायची आहे। आणि थोडीशी जिरं पावडर। आता हे चांगलं फेटून घ्यायचं आहे। दही आपलं छान फेटून झालेलं आहे, हे बघा। आता आपण हे ताकात भिजवलेले जे वडे होते ते छान फुललेले आहेत, हे आपण काढून घेऊया आणि एका बाउलमध्ये सर्विंग करूया। याच्यावर आपल्याला दही घालायचे। त्यावर आपल्याला लाल मिरची पावडर घालायची। काळी मिरी पावडर जीरो पावडर आहे। चिंचगुळाची चटणी घालायची। ही ऑप्शनल आहे, कोणाला हवी असली तरच घालायची। वरून कोथिंबीर घालायची। आपले दही वडे तयार आहेत, काय सुटलं ना तोंडाला पाणी। काय कशी काय वाटली माझी रेसिपी, करून पहा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जे पूर्णपणे फ्री आहे। धन्यवाद।